तर गुड मॉर्निंग, सकाळचे वाटले 4:15, रात्री लगेच झोप लागली आणि आता आम्ही उठून चाललो आहे तिरुमलाला. अक्षय आणि तो भावेश शिडीने चालत चालले आहेत, 3,500+ बाहेर आहेत. मी बसने चाललो आहे आणि मी आता वर जाऊन रूम बुक करणार आहे. हे लोक चालत येणार आहे डायरेक्ट, मला कॉन्टॅक्ट करतील वरती. इकडे की बस नाही, आता इकडे असं रोल आहे की बस आली, बसमध्ये जागा असेल तर तिकीट तर इकडून तिकीट काउंटरवर ना. एसी बसची तिकीट 120 रुपये आणि नॉर्मल बसची तिकीट 190 रुपये, सॉरी 90 रुपये. तर मी एसी बसने जाणार आहे म्हणून बसची वाट बघतोय, बस आली की आपण लगेच तिकीट काढू आणि बस मिळतो. तर एसी बससाठी लेट होणार होता, अर्धा पाऊन तास लागणार होता. तर ही बस आली नॉर्मल बस, त्यामध्ये सीट खाली होती म्हणून मी म्हटलं चढावं याच्यामध्ये. बस स्टँडला बसून राहण्यामध्ये काही अर्थ नाही म्हणून मी नॉर्मल बसमध्ये चढलो. तसे गर्मी होणार नाही, आता सकाळचे वाजले 4:15, एक दीड तासात पोचू आपण, म्हणजे 5:45 पोचू आपण. मी म्हटलं ह्या बसमधून जावं, हवा तर येणार आहे तशी, पण खिडकी ओपन करतो मी आता जाऊ. आपण बसमधून चाललो साध्या, एसी बसला खूप वेळ लागणार होता. तर इकडे आहे सप्तगिरी चेक पॉईंट आणि आमचं आता बॅगा चेकिंग झालेलं आहे. बॅगा चेकिंग करून आता आमची बस आहे, बस आली परत बसतो बसमध्ये. आता झाले 5 मिनिटं, मी इथे पोचले वरती. आता मी सीआर ऑफिसच्या लाईनमध्ये जातो आणि आपलं काय बोलतात रूम बुकसाठी लाईन लावतो. इकडे मी तिरुमलाला पोचले, इकडे बसमधून सकाळमध्ये जरा स्प्राईट मिळते, खूप फिरत होते आणि लास्टचं सीटवर होतं त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला म्हणून मी जरा स्प्राईटने थंड होऊन जातो. सो गाईज, इकडे अशी गोष्ट आहे की प्लॅस्टिकच्या बॉटल असतात आणि इकडे काचेची बॉटल आहे पाण्यासाठी, ती घ्यावी लागते. 60 रुपयाची आहे ती बॉटल, रिटर्न केल्यावरती 30 रुपये रिटर्न भेटतात. तर इकडे सीआर ऑफिस आहे, मी इथे जातो लाईनला फ्रेश होऊन पाणी वगैरे पिऊन, आपण भेटू डायरेक्ट लाईन. तर मित्रांनो, मी आता टोकन घेतले, म्हणजे ही टोकन आहे माझ्याकडे. टोकन मी लाईनमध्ये उभा होतो जेमतेम अर्धा उभा होतो, टोकन घेतले अर्धा आता मी वेटिंगसाठी थांबलो आहे. इकडे अशी प्रोसेस आहे की टोकन दिल्यानंतर आता आपल्याला असा एस्टिमेट टाईम दिला आहे, 7:53 रूम भेटेल आपल्याला. रजिस्टर मोबाईल नंबरवरती मेसेज येणार की आपली रूम कुठे, आपला ॲड्रेस कुठे आहे, त्यानुसार आपण आपल्या रूमवरती जायचं. इकडून आपला सी आर ओ ऑफिसपासून आपल्या इकडे रूमवरती जायला आपल्यासाठी फुकट बस सेवा आहेत, म्हणजे फ्री बस सेवा आहेत इकडे त्यांचे. त्या बसमध्ये आपण डायरेक्ट रूमवरती जायचं आपल्या. तर आणि इकडे एक चांगली गोष्ट आहे की मराठी लोक आपल्या महाराष्ट्रातले खूप आहेत आणि इकडे पण एक काकाने मदत केली, त्याने मला सगळं गाईड केलं कसं काय करायचं. तर आता आपण बघू पुढे काय होतं त्याचं, परत जाऊ. आपले मित्र अजून मागे राहिलेत, ते चाळ देत आहेत, त्याल्यावरती आपण त्यांना भेटू, त्यांची हालत विचारू कशी आहे, थकले तर असणार खूप. तर गाईज, मित्रांनो, मी सी आर ऑफिसपासून 1 किलोमीटर लांब चाललो आहे वरती, चढण चढण असं स्ट्रीप आहे. ते भावेश आणि अक्षय चाळे येत आहेत ना, त्यांचं एक्झिट तिकडे आहे त्या गेटवरती, त्यांच्याकडे जातो आहे. त्यांनी बोलवलं म्हटलं, आता बोलवलं तर जाऊया. ते सरळ चढण आहे, हे दिसतो एकदम खालून आलो आहे मी. 1 किलोमीटर सरळ चालत आले आणि चाललो इकडे, सर्कल आहे. फायनली भावेश आलेला आहे, चलते चलते. ही डीड इट, आता आपण तो आल्यावरती त्याला विचारूया किती टाइम लागला चालायला वगैरे, तसं तुम्हाला आयडिया येईल. थकलेला तर बिलकुल दिसत नाही तो,
स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग फुल स्टॅमिना. किती तास लागले बस? गोविंदा दाखव तुझ. 2 तास 23 मिनिटात 2.5 तासात पूर्ण केलं भावासाठी सॅल्यूट कमेंटमध्ये. त्यासाठी गोविंदा लिहा. 2.5 तासात चालत आले वरून, खालून वरती आलाय. अजून एक जण अक्षय यायचा बाकी. अक्षय कुठे आहे? चलो तिथे बसू आपण. तो जो यांनी येताना पण शूट केलं ना आपल्यासाठी सगळं, त्याला लाईव्ह हरण वगैरे दिसला तिकडे. मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकतोय निघितलेले शॉर्ट, तुम्ही बघा. शिडीने यायचं पण सांगेल तो. 2.5 तास पण नसते लागले त्याला. त्यांनी आपल्यासाठी शूट करत आले व्हिडिओ वगैरे, त्याला सांगितलेलं आपण शूट करू नये म्हणून. तर त्यांनी केलं शूट, मी टाकतो इकडे ते शॉर्ट. आता अक्षय आल्यावरती तुम्हाला अक्षयशी भेटवतो. अक्षय भाऊ कस काय? यू डन वेल ब्रो? थकला? थकणार तर भिजलाय. तळवे तुला आधीच भाऊ, तळवे आता नाही दुखणार, अजून बसल्यानंतर पण दुखणार. सॉरी गाईज, मी स्वतः तर काय केलं नाही, पण भावाला दाखवतोय, भावाने करून दाखवलं. आपण पण करू नेक्स्ट टाइम. दादा आराम कर, पाणी पितो. ज्यूस नको, पाणी पी. पाणी नाही, ज्यूस पर परत पाणी प्यायला लागेल. तर हे लोक आता आले चालत वरती, आणि इकडे आता लगेज घेतात त्यांचा, म्हणजे खाली जे त्यांनी हँडओव्हर केलेलं ते वरती आता लगेज घेतात. आणि इकडे एकदम चांगली उत्तम सोय आहे की लगेज बिगेजचे काही पैसे घेत नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे इकडे. सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे, बहुतेक 90% फ्री ऑफ कॉस्ट आहे. वर तिरुमलाला तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं असेल इकडून तिकडे किंवा मंदिरामध्ये, ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे. रूम पण एकदम स्वस्तवत मिळतात. आम्हाला 100 रुपयामध्ये 4 जणांसाठी रूम मिळेल, 3 जणांसाठी. आमचं हे सकाळीच आम्ही कुपन काढली. आता आम्ही वेटिंग लिस्ट मध्ये वेटिंग नंबरवर बसलेलो. आमचा नंबर होता आहे 887. आणि आम्हाला जस्ट आता मी व्हिडिओ शूट करता करताच मॅसेज आला आहे, आम्हाला रूम अलॉट झाले. हे लोक जिकडून आले, आम्ही जिकडून खाली उतरलो तिकडेच परत वर चढतोय, कारण की आमची रूम अलॉट झाले तिकडे. मस्तपैकी थंड वातावरण आहे इकडे. आणि हा गेट आहे तो चालत येणारे बाहेर इथून पडतात. तर तुम्हाला हे सगळ्या इकडे ह्या सगळ्या रूम्स दिसतात. ह्या रूम्स ट्रस्टीच्या आहेत, आम्हाला ह्यापैकीच एक अलॉट झाले. आमचा नंबर आहे AMC 442. आता मी 442 शोधतो आहे. डायरेक्ट रूमवर जाऊन भेटतो तुम्हाला मी. तर मित्रांनो, ती समोर दिसते AMC 442F, ते आपलं आहे, वरती F आहे ते. तर आपण जातो आता वरती. मस्तपैकी वातावरण इकडे, क्लायमेट. या अक्षय बघ, वर चढू. तर गाईज, आम्ही फायनली रूममध्ये चेक इन केलं. इथून खालून असं वरती आलो रूममध्ये. तुम्हाला मी रूम दाखवतो. ही आमची रूम आहे, AMC 442F. हा इथे असा पॅसेज आहे, इथे एक रूम आहे, आणि ही अशी आमची रूम. ही रूम आहे, रूममध्ये गेलो की 2 बेड आहेत, आम्ही 3 जण आहे. ही अशी एवढी स्पेस आहे. इकडे असं की थंडगार वातावरण, मिरर आहे एक, आतमध्ये एक रूम आहे असंच फ्रेश वगैरे व्हायला.
हे वॉर्ड्रॉप दिला आहे आणि इकडे वॉशरूम आहे. बट गरम पाणी येतं आहे. ओके, गरम पाणी वगैरे सगळं. तर 50 रुपयामध्ये मस्तपैकी रूम मिळाली. मी तर एवढी पण अपेक्षा केली नव्हती, मला वाटलं एवढीच असेल. आतून बघतो तर एवढी आहे, मोठी आहे. तर आता आम्ही चाललो आहे भावेशचे केस भाद्रवायला. भावेश टकला करणार आहे, म्हणजे मुंडन करणार आहे. आम्ही दोघं नाही करणार आहे, कारण की आमचे लग्न ठरणार आहे. आता मुली बघण्याचा कार्यक्रम चालू आहे. जोक्स पाठ कोण असेल तर मुलगी सांगा कमेंट्समध्ये ह्याच्यासाठी. तर आता आम्ही असं ठरवलं आहे की जायचं, ॲज अ मुंडन झालं की म्हणजे नाश्ता करायचा, नंतर लुंगी घ्यायची. पहिलं नाश्ता करू, मग व्हाईट शर्ट ह्याच्यासाठी बघायचं आहे आणि ते लुंगी वगैरे सगळं घेऊन ह्याचे केस कापून घरी यायचं. म्हणजे घरी म्हणजे आपल्या रूमवर यायचं, आंघोळ करायची, रेडीवर मंदिरात जायचं बालाजी मंदिरामध्ये. तर चलो गाइस, क्लायमेट मस्त आहे एकदम हिरवं. तर अशी गोष्ट झाली की तो भावेश तिकडे चालला आहे, तो लांब. तो 2-3 वर्षापूर्वी आलेला इकडे. त्याने कोणत्या तरी हॉटेलला नाश्ता केलेला. तो बोलतो आपण तिकडेच जाऊ खायला, तिकडेच चांगलं आहे हे ते. आणि मगाचपासून 15-20 मिनटं झाले आम्हाला फिरवतोय. त्याला अजून त्याचा हॉटेल नाही सापडलंय. बघू किती वेळ त्याला सापडतोय. तर आता जे काय घडलंय ते मी सांगणार नाही, अक्षय सांगेल. अक्षय सांग काय झालंय, भावेशनी काय केलं सांग ना. आता आम्ही आलो रूम पासून 2 किलोमीटर लांब. कशासाठी? अजून अजून रेस्टॉरंट आपल्याला भेटलं नाही. कोणत्या रेस्टॉरंट शिकतोय भावेश सांग. ते कुठल्या शब्द आम्हाला पण नाही माहिती. 3 वर्षापूर्वी आलेला बालाजीला, त्या रेस्टॉरंटला त्याला नाश्ता करायचंय. भेटला फायनली भेटला. यो नाचो. आता काय माहित, खरंच भेटला की कोणता तकून घे हात आहे म्हणून. आम्हाला पण नाही माहित नक्की कोणता आहे. आता चिपकवेल कोणाच्या तरी नावावरती. भावेश नक्की भेटला का? ए नक्की भेटला की दुसरा चिपकवतोय. हा व्लॉग मध्ये बघणार. माझ्या मित्राने व्लॉग बनवलेला गेल्या वेळी, त्याच्या व्लॉग मध्ये बघणार. अरे आता बघा कुठचा आहे रे, कुठचा आहे तो डोसा प्लाझा. डोसा प्लाझा ए अपना ऑनियन डोसा. अरे हम खाएंगे नाश्ता. हम खाएंगे डोसा, नाश्ता में डोसा. ये लिमका, ये थम्सअप. ये अपन खाना खाने के बाद खाते हैं. क्या बच्ची समझी? तो खाना खाने के बाद पियेंगे. मैं खाता हूँ आज, पियेंगे. सुस्वागतम शुभारंभ करूया आपण. अक्षयने ऑलरेडी केलाय. किती गाण्यातून बंद काही. आता आम्ही केस कापायला आलो भावेशचे. तर तुम्हाला माझ्या मागे मंदिर दिसत असेल, तिरुपती बालाजी मंदिर दाखवतो. आपण संध्याकाळी येणार आहे इकडे. आता आपण भावेशचे केस कापूया, जे मुंडन करायला आलं आहे. वा, तो कळश दिसतोय सोनेरी. तो मंदिर आहे, कळश तोच मंदिर ना सोनेरी कळश. आता आपण फक्त असं झालोय, नंतर दुपारनंतर आपण जेवण वगैरे चेंज करून येणार आहोत. आपण दर्शनाला ऑथेंटिक ट्रेडिशनल आउटफिट घालून, म्हणजे लुंगी. तर भावाला बघून घ्या आता, नंतर याचा लुक चेंज होणार आहे फार. भावाने आता कूपन घेतले,
आणि कुपन सोबत दाखव, कुपन सोबत ब्लेड दिलाय, ब्लेड वस्त्राला लावायला डायरेक्ट केसांना लागणार. ठीक आहे, शुभेच्छा. मेरा लाडला भावेश बसला केस कापायला. आता आपण भावेशला केस कापून झालं बघू. तुला पण माहिती आता भावेशचं आपण रूपांतर बघू. परंतु आम्ही इकडे बसतो वेटिंगला आणि इकडे पण चालू आहेत केसचं कर्तन. तर भावेश इकडे हलका हलका वाटते, मूछ दाढी सगळं काढले. आम्ही आता जे केस कापलेत म्हणजे आम्ही नाही कापले, सलूनवाले कापले. हा इकडे आलेलो असा गल्ली गल्ली तुम्ही झोपलेत सगळीकडे. ज्यांना रूम मिळत नाही तिकडे झोपतात. त्याचा आम्ही चाललो आहे अन्नप्रसाद आहे ना, अन्नप्रसादम जेवायला. तुम्हाला आता जेवायचा एक्सपिरियन्स सांगतो कसा आहे. फिरून फिरून आम्ही शेवटी आलो अन्न प्रसादम केंद्र. ते पण तापलं असणार. शर्मा गई क्या? हे आहे अन्नप्रसादम ची लाईन. आणडा पुरणा कोणडा जेवणाची लाईन आहे कोणडा. सॉरी माय तेलुगू फॉलोअर, माय तेलुगू फॅन्स. माझे तेलुगू फॅन्स पण आहे तुझे. सॉरी सॉरी एपोलॉजी. वा आम्ही आलोय प्रसाद अलम मध्ये धान्यवाला. आणि इकडे एक डेकोरेशन दाखव तुम्हाला. आणि असा पूर्ण हॉल आहे मोठा. हॉय जसे हॉल किती आहे आपण हॉल जेवायचा हा एक आहे. जे मंदिरा बाहेर होणार होत तेच घडलं. सबसे महंगी चप्पल चोरी हो गई. सबसे महंगी चप्पल सगळ्यात मोठी आणि महागडी चप्पल चोरीला झाले भावेशची. बिचारा डोक्यावर पण काय नाही, पायात पण काय नाही. काय अवस्था झाली. जेवायला काय गेलो 10 मिनिटं अर्धा तास, चप्पल चोरी झाली. आम्हाला इकडे ओळखीमुळे भावेशच्या ओळखीमुळे हार्दिक आहे ना मित्र आहे. तर भावेशच्या ओळखीमुळे आम्हाला हे 220 मध्ये एक लुंगी आणि एक उपरणं मिळालंय. तर तो हा असा दुकान आहे. तुम्ही येऊन सीआर ऑफिस चे ते या. तुम्हाला पण स्वस्तात मिळेल अक्षयच्या कृपेने. अक्षय मुंबईला शर्ट घ्यायला विसरला तो इकडे घेतले. दाखव 200 रुपया. तर मित्रांनो आम्ही आलो लुंगी वगैरे घेऊन रूम मध्ये आलो. आम्ही खूप थकलो त्यामुळे मस्त की थोडा रेस्ट करून आंघोळ वगैरे केली. आणि आता आम्ही रेडी होतोय मंदिरात जायला. तुम्हाला आमचं ट्रान्झिशन दाखवतो. या रे पोरानो ये. तर आता आमचं आउटफिट असं आहे शॉर्ट्स आणि बनियन. तुम्हाला थोड्याच वेळात आमचा लुक चेंज दिसेल.
गोविंदा गोविंदा। आता झालो आम्ही रेडी, हा आमचा गेटअप आहे आजचा, लुंगी आणि व्हाईट शर्ट नेसता येत नाही लुंगी, आम्ही युट्यूबला बघून नेसले कशी तरी। आता आम्ही जास्त उशीर करत नाही, आमचा 5-10 टाईम आहे, आम्ही जेवढं पसरवेल तेवढं लवकर चाललंय, तर भेटू आपण मंदिराच्या परिसरात डायरेक्ट। चलो गोविंदा गोविंदा। तर आम्ही आता मस्तपैकी रेडी वगैरे बालाजी मंदिर तिरुपती तिरुमला बालाजी मंदिरच्या समोर उभे आहेत, इकडे एक फोटो वगैरे काढतोय आणि आजूबाजूला जे मंदिर आहे त्यांचे दर्शन घेऊन येतोय। तुम्ही बघतच राहा, बघ सामान सेल फोन और चप्पल को वापसी करने का केंद्र। तर मला एक सांगायचं होतं की आता आम्ही मंदिराच्या जवळपास आलो आहे, हा मागे मंदिर आहे, आता आम्ही एंट्रन्सला जातो आहे, तर आतमध्ये मोबाईल अलाऊड नाही, जेवढं अलाऊड आहे तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवेल, जिथपर्यंत अलाऊड आहे तिथपर्यंत दाखवेल मी, त्यानंतर मोबाईल जमा झाल्यानंतर आपण डायरेक्ट बाहेर येऊन भेटू, मी तुम्हाला ॲक्युरेट टाईम सांगेल किती आम्हाला वेळ लागला। आत्तापर्यंत आम्हाला जास्त वेळ कुठे वेटिंग मिळाली नाही, फक्त मंदिरात पण नको मिळायला, लवकरात लवकर दर्शन व्हावं, धन्यवाद। काही आज आमचा एवढा नशीब चांगला आहे ना, आम्हाला लाईन पण जास्त मिळाली नाही, तुम्हाला स्टार्टिंगमधून सांगतो अर्धा तास टोकन मिळाले, आता 2 तासात रूम मिळाले, दर्शन आमचे 1.5 तासात झाले, म्हणजे 1.5 तासात झाले, 1 तास 45 मिनिट, आणि लगेच आम्हाला आलेल्या प्रसादीच्या लाईनमध्ये पण लगेच नवीन लाईन चालू झाली आणि आम्हाला प्रसाद पण मिळाला, जे आमच्यातला खूप भारी आहे। आणि संध्याकाळ झाले, आता संध्याकाळचे वाजले 6:30 आणि हा असं दृश्य आहे इकडे, खूप शांत वाटतंय बसून इकडे, आणि समोर इकडे दीप प्रज्वलन चालू आहे, आम्ही जाताना तिकडे पाया पडून गेलो, आणि समोर अशी सुंदर बालाजी मंदिराची प्रतिरेखा। आता आमचं मंदिराचं दर्शन वगैरे सगळं झालंय, तर म्हटलं आता इकडे गरम गरम दूध आहे, बदाम दूध। तर आम्ही 1.5 तासात दर्शन झालं आमचं आणि आम्ही लगेच आलो इकडे रूमवरती, खूप थकलेलं म्हणून काही लॉग बनवलं नाही, तर आता आम्ही रेस्ट केली, खूप सगळे थकले, झोप आले एक डोळ्यावरती त्यांच्या, तर ते दोघं चालत आले म्हणून जास्त थकले, तर आता आम्ही जातो जेवायला, जेवतो आणि येऊन झोपतो। तर आम्ही आलो आमच्या हॉटेलच्या समोरच आहे, आमच्या रूमच्या समोर कोबी राईस, लेमन राईस आणि फ्राईड राईस, आता आम्ही जेवतो मी जातो रूमवर। तर आमचं आता झालंय जेवण, आता आईस्क्रीम खातोय, जर तुम्हाला लॉग आवडला असेल, आता घर रूमवर जाऊन डायरेक्ट झोपणार आहे, त्यामुळे इथेच एंड करतोय, कारण की तेवढी ताकद नाही राहिली। जर तुम्हाला हा आत्ता लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, धन्यवाद।